नमस्कार, नवरात्रीचे उपवास चालू झालेले आहेत आणि आज आपण रताळ्यापासून पॅटीज बनवणार आहोत। तर इथे मी एका पॅन मध्ये काही रताळे उकडण्यासाठी ठेवत आहे। बरेच जण ही रताळी कुकर मध्ये देखील शिजवून घेतात, पण आज आपण ही रताळी थोड्या वेगळ्या पद्धतीने उकडून घेणार आहोत। तर इथे मी जवळपास अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत। या रताळ्यांना स्वच्छ धुवून या पॅन मध्ये घालून घ्यायचं आहे। गॅसची आस ही मी मध्यम आचेवर ठेवलेली आहे। यामध्ये आता मी थोडंस पाणी शिंपडून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवर याला शिजवून घेणार आहे। गॅसची आच इथे मी आता मंद करून घेतलेली आहे। 8 ते 10 मिनिटांनंतर पाहून घेऊया, पाणी बऱ्यापैकी सगळं आटलेलं आहे आणि याच पाण्याची वाफ तयार झाली होती। यामध्ये बऱ्यापैकी रताळे ही खालच्या बाजूने शिजलेली दिसत आहेत। तर याची मी बाजू पलटून घेतलेली आहे। यावर पुन्हा थोडंस पाणी आपण शिंपडून घेऊया आणि पुन्हा झाकण लावून याला 5 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घेऊया। 5 ते 7 मिनिटांनंतर पाहून घेऊया रताळी शिजली आहेत की नाही। तर इथे मी एका सुरीने चेक करून घेत आहे। तर पटकन सुरी आतमध्ये गेलेली आहे, म्हणजेच रताळी ही खूप छान पद्धतीने शिजलेली आहेत। अगदी मऊ अशी रताळी ही शिजून तयार आहेत। तर रताळी मी ही बाजूला काढून घेतलेली आहेत आणि याचा आता आपण सर्व साल काढून घेऊया। तर रताळ्याची चव ही साधारण गोड असते। जर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये कुकरमध्ये जर शिजवून घेतली तर त्याचा गोडवा हा कमी होतो, पण या पद्धतीने जर तुम्ही रताळी ही उकडून घेतली तर रताळ्याचा गोडवा हा वाढतो आणि रताळी ही खाण्यासाठी अधिकच टेस्टी लागतात। गावच्या ठिकाणी बऱ्याचदा ही रताळी चुलीमध्ये देखील भाजून खाल्ली जातात। तर साधारण तीच चव इथे आपल्याला मिळेल। तर बऱ्यापैकी इतका रताळ्याचा किस मी तयार करून घेतलेला आहे आणि यामध्येच मी एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता। यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे। बरेच जण उपवासामध्ये काही पदार्थ खात नाहीत, तर ते पदार्थ तुम्ही इथे घालू नका। तर यामध्ये मी 3 चमचे साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे। साबुदाणा व्यवस्थित भाजून त्याला मिक्सर मध्ये मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे। साधारण रवाळा असा साबुदाणा हलकासा आपल्याला लागतो। यामध्येच मी थोडस चवीनुसार उपवासाचं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर यामध्येच मी अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेतलेली आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याआधी मी एका लिंबाचा रस घालून घेणार आहे। हे पॅटीज चवीला साधारणपणे गोड, आंबट, तिखट अशा प्रकारचे लागतात। खूप चविष्ट हे पॅटीज तयार होणार आहेत। तर आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यातील थोडासा गोळा आपण बाजूला काढून घेऊया। अशा प्रकारे मी थोडासा गोळा गोलाकार करून घेणार आहे। तर या गोळ्याला मी मधोमध खोलगट आकार करून त्यामध्ये मी 2 मनुके घालून घेतलेले आहेत आणि हा गोळा व्यवस्थित दोन्ही हाताने आपण बंद करून घ्यायचा आहे आणि त्याला पुन्हा आपण गोलाकार आकार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे हा गोळा मी गोलाकार, म्हणजेच पॅटीजचा आपल्याला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता। तर इथे मी गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे। तयार केलेल्या किसापासून जवळपास 5 ते 6 इतके पॅटीज तयार होतात। मनुक्याच्या ऐवजी तुम्ही इथे काजूचे तुकडे देखील घालू शकता। तर अशा प्रकारचे पॅटीज खूपच टेस्टी असे लागतात आणि उपवासाला उत्तम असा हा फराळ आहे। तर जवळपास हे पॅटीज तयार करून घेतलेले आहेत। आता हे पॅटीज आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत। साबुदाण्याचं पीठ इथे लावण्याचं कारण म्हणजे डायरेक्ट जर पॅटीज आपण तेलावर फ्राय केले किंवा तुपावर फ्राय केले तर ते लागण्याची शक्यता असते तळाला। तर म्हणून आपण या साबुदाण्याच्या पिठामध्ये अशा प्रकारे घोळवून घेतलेले आहेत। गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण हे पॅटीज घालून घेणार आहोत। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी तूप देखील वापरू शकता। तेल व्यवस्थित गरम झालेले आहे आणि गॅसची आच आपल्याला इथे एकदम मंद करून घ्यायची आहे आणि यावर आपण आता पॅटीज ठेवून घेणार आहोत।
हे पॅटीस मंद आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर आपण शालू फ्राई करून घेणार आहोत। या पॅटीसला जास्त तेलही लागत नाही आणि तूपही लागत नाही, फराळासाठी उत्तम असा हा प्रकार आहे। याची एक बाजू आपण पाहून घेऊया, बऱ्यापैकी सोनेरी झालेली आहे। आता सर्व पॅटीस आपण पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित अशाच रंगावरती फ्राई करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अगदी 1 ते 1.5 चमच्यामध्ये हे पॅटीस आपले तयार आहेत। तीन ते चार मिनिटांमध्ये हे पॅटीस तयार होतात, यांना आता आपण काढून घेऊया। आता हे पॅटीस तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा दही याबरोबर खाऊ शकता। तर एका वाटीमध्ये मी घट्ट असं दही काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व पॅटीस एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत। तर तोच फराळाचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर या प्रकारचे उपवासाचे पॅटीस तुम्ही तयार करून घेऊ शकता। आता हे सर्व पॅटीस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि आपण वाफवून घेतलेले जे रताळे होते त्यातले काही तुकडे मी बाजूला काढून घेतले होते, तर ते देखील इथे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि यावर आपण डाळिंबाचे दाणे घालून या प्लेटला सजवून घेणार आहोत। तर आजचा उपवासाचा पॅटीसचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। मस्त अशी फराळाची प्लेट तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण हे पॅटीस टेस्ट करून घेणार आहोत। मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे पॅटीस तयार झालेले आहेत। आता याची आपण दह्यासोबत टेस्ट करून घेणार आहोत। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।